सर्वांचे एक ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक होते आणि खूप वर्षाकरता काँग्रेसला मार्गदर्शन केलं, काँग्रेसला ताकद देण्याचं काम केलं. राजकीय त्यांची जी समज होती ती अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची होती. एक व्यवस्थित दिशा देण्याचं काम ते सातत्यानं काँग्रेसला केलं. ते ज्यावेळेस एखादं काम आम्हाला सांगत असायचं तर कसं करायचं या सहित ते सांगण्याची, त्यांची कामात सांगण्याची सुद्धा एक पद्धत होती. अत्यंत कमी बोलत असायचे. एक वाक्य पुन्हा त्यांनी कधी रिपीट केलं नाही, पुन्हा ते एक वाक्य पुन्हा सांगत नसायचं. पण जे असायचं ते स्पष्ट असायचं आणि आम्हाला त्यामुळं खूप चांगली दिशा ही काम करत असताना मिळत होती. असा मार्गदर्शक हरवणं हे आम्हा काँग्रेसकरता खूप मोठं तूट ही झालेली आहे, मोठा लॉस झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. या बाबतीतले काही निर्णय आम्ही काल कॅबिनेटमध्ये चर्चा त्यामध्ये घेतले, त्या पद्धतीनं एकत्र पद्धतीनं निर्णय करून आम्ही करतो. सर, लव जिहाद ह्या विषयावर एक प्रश्न आहे की शिवसेनेने त्याला विरोध केलेला आहे टोकाचा, आणि ज्या ज्या राज्यात या कायद्याची अंमलबजावणी तिथे काँग्रेसचा विरोध आहे या कायद्याला. असं आहे का, पहिलं तर आम्ही बिहारकडे पाहतोय काय बिहार काय करते. त्यांचे व्यक्तिगत संबंध सर्वांशी अत्यंत सलोख्याचे कायम राहिलेले आहे. एखाद्या गोष्टीतून मार्ग कसा काढावा याच्या बाबतीतलं त्यांची अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता होती आणि ह्या सगळ्या याच्यामधूनच त्यांनी ज्यावेळेस महाविकास आघाडी गठीत झाली त्यावेळेस त्यांचं योगदान सुद्धा खूप मोठं राहिलेलं आहे. भारतीय जनता पक्ष आंदोलन करतोय आणि त्यांनी आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी त्यांनी आंदोलनं केलेले पाहिले. त्यांनी आंदोलन जर आज करायचं असेल खरंच महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं तर त्यांनी ते केंद्र सरकारच्या विरुद्ध केलं पाहिजे. एवढी मोठी अतिवृष्टी झाली, 2 महिने होऊन गेले, साधी टीम त्यांनी पाठवलेली नाही. काय अतिवृष्टीत किती नुकसान झालं, त्याला मदत कशी करायची, कोणती मदत तर नाही, जे साधी टीम नाही की काय नुकसान झालं हे पाहणारी टीम यावं लागते ती नाही. तीनदा पत्र दिल्यानंतर सुद्धा टीम येत नाही. जीएसटीचा परतावा सुद्धा आमचा अद्याप आलेला नाही. 31,000 कोटी रुपये आमचे गुंतून पडलेले. क्रूड ऑईलच्या किमती संपूर्णपणे कमी होत आहेत जगामध्ये जागतिक पातळीला. असं असतानी अजूनही ते जे आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत त्यांनी ठेवलेले तसेच ठेवलेले. याचा अर्थ ते केंद्र सरकार नफेखोरी करतंय आणि गरीब माणसाच्या खिशातून पैसा काढून घेत आहे. आंदोलन भारतीय जनता पक्षाला करायचं ठरलं, खरंच जनतेकरता करायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात केलं पाहिजे.